नमस्कार, मी दीक्षा भावे, आरसीएनच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। चला तर वळूया सविस्तर बातमीपत्राकडे। अमरावती विभागीय पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या परवानगी व दिशानिर्देशनानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी 18 जानेवारी 2023 रोजी अमरावती जिल्हा नियोजन समिती वर्ष 2023-24 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला। या बैठकीत डीपीसीच्या सदस्य तथा अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सहभाग दर्शवून अमरावती महापालिका क्षेत्रासाठी विकासात्मक बाबीच्या पूर्ततेसाठी वार्षिक खर्चाचा नियतव्य 50 कोटीपर्यंत वाढवून देण्याची विनंती केली। तसेच मागील 7 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिलेल्या पत्रातील अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे सुद्धा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री फडणवीस यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना लक्ष वेधले। अमरावती शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजनमधून 12 कोटी रुपये निधी मिळत होता। शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता विकासाचे नियोजन करताना हा निधी अत्यंत कमी पडत होता। तसेच शासनाकडून इतर कोणताही निधी मिळत नाही यासाठी आपण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावती जिल्हा नियोजनाच्या आराखड्यात 29.01 कोटी निधी प्रस्तावित करून आणला आहे। त्यामुळे सन 2023-24 जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये थोडा बदल करून तो निधी 50 कोटी करण्यात यावा या मुद्द्यांचा आमदार महोदयांनी पुनरुच्चार केला। दरम्यानच्या काळात सत्तांतरण झाल्याने अमरावतीमधील अनेक विकास कामे रखडली आहे। ही कामे सुद्धा सुरू होऊन नागरिकांना चांगली सुविधा मिळणे जरुरी असल्याचे सुद्धा बैठकीत सांगण्यात आले। अमरावती जिल्हा वार्षिक नियोजन आढावा 2023-24 संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना आमदार सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना मागील 7 ऑक्टोबरच्या डीपीसी बैठकीला पत्राच्या संदर्भात अमरावती विधानसभा मतदारसंघातील अनेक मुद्द्यांबाबत अवगत केले। तसेच सदर प्रस्तावांना मंजुरी देण्याची विनंती केली। यावर फडणवीस साहेबांनी सकारात्मकता दर्शवली असून मात्र सध्या पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कुठलीही घोषणा करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच आगामी बजेटमध्ये अमरावती शहराच्या विकासासंदर्भात निधी उपलब्धतेला घेऊन आपले प्राधान्य राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुलभाताई खोडके यांना आश्वस्त केले। पण मागच्या वर्षीच्या 22-23 याच्यात आम्ही बरेच कामं आपल्याला दिले, मी आपण पत्र दिलं, डीपीडीसीमध्ये पण बोलली होती, पण त्याच्यावर काय झालं याची काही अजून आमच्याकडे माहिती पोहोचलेली नाही आहे। कुठल्या कामाला आपण मंजुरी दिली आणि पैसे डीपीडीसीमधून दिले, आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये क वर्गाची महानगरपालिका आहे, दरवर्षी आपल्याला 12 कोटी डीपीडीसीमधून शहरासाठी मिळत होते महानगरपालिकेला अमरावतीला, परंतु मागच्या वर्षी 29.1% पैसे मिळाले। माझी आपल्याला विनंती आहे की अमरावती महानगरपालिका ही ढ वर्गाची आहे, इथे कुठल्याही उत्पन्नाचा स्रोत नाही आहे, म्हणून मला आपल्याला विनंती आहे की यावर्षीच्या डीपीसीडीसीमध्ये आपण 50 कोटी अमरावती महानगरपालिकेला द्यावी ही विनंती आपल्याला करते। आणि मागचे जे मी आपल्याला पत्र दिले होते, बरेच कामं होते, म्हणजे MSEBचे आहे, त्यासोबत असणारे धर्मशाळेचे आहे नाविन्यपूर्णमध्ये, पण त्याला अजून कुठे मान्यता मिळाली की नाही मिळाली त्याची काही माहिती मिळाली नाही। साहेब, तेवढं मी आपल्याला पत्र पाठवलं, त्याला आपण मान्यता द्यावी अशी मी आपल्याला विनंती करते।